विरोधकांनी घातलेल्या गोंधळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प सादर केला. 4000 कोटींची महसुली तूट अपेक्षित ठेवणारा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर केंद्रावर अवलंबून असल्याचं सांगणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर करांमध्ये फारसे बदल होणार नाहीत हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार फक्त दारू आणि ऑनलाईन लॉटरी वगळता सर्व वस्तू आणि सेवांवरचे कर जैसे थेच ठेवण्यात आले आहेत. दरम्यान भाषण सुरू झाल्यापासून तर शेवटपर्यंत विरोधी पक्षांच्या आमदारांनी कधी घोषणाबाजी करून कधी टाळ वाजवून तर कधी नुसतेच विचित्र आवाज काढून भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याकडे मुनगंटीवारांनी साफ दुर्लक्ष केलं. उलट वारंवार भाषणातून विरोधकांना कानपिचक्या दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात भाजपची झालेली सरशी बघता जनतेनं विरोधकांना नाकारल्याची आठवणही मुनगंटीवारांनी करून दिली, पण कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दल मात्र मुनगंटीवारांनी फारसा प्रकाश टाकला नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पहिल्या दिवसापासून आक्रमक असणाऱ्या विरोधकांनी आज अर्थसंकल्पाच्या वेळी अभूतपूर्व घोषणाबाजी केली. संपूर्ण भाषणात अर्थसंकल्पात टाळ वाजवून भजनं करून घोषणाबाजी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या, पण भाषणानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पाची होळी केली. गाजरं दाखवून अर्थसंकल्पाचा विरोधकांनी निषेध व्यक्त केला. संपूर्ण अर्थसंकल्पानं बळीराजाचा विश्वासघात केल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला, तर माजी अर्थमंत्री राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पानं जनतेला दिलासा दिलेला नाही असं म्हटलंय. सर्व अर्थानं फसलेला, सर्व अर्थानं राज्याच्या दृष्टीने मागं घेऊन जाणारा आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळाकुट दिवस ठरणार आहे अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मांडला, त्याचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्रातली गुंतवणूक, महाराष्ट्राची प्रगती याविषयी राज्याच्या बजेटमध्ये काही लोकांना देण्याची व्यवस्था झालेली नाही आणि म्हणून मला चिंता वाटते की राज्य प्रगतीकडे जायच्या ऐवजी अधोगतीकडे जायला लागले असंच आम्हाला वाटतं. विरोधकांनी अर्थसंकल्पादरम्यान घातलेला गोंधळ ही लोकशाहीची थट्टा होती अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अर्थसंकल्प जाळण्याचा प्रयत्न ही लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विरोधकांचा आजचा गोंधळ ही शेतकऱ्यांची थट्टा होती असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा करता म्हणणं मांडण्याकरता ते वेलमध्ये आले होते की शेतकऱ्याची थट्टा करण्याकरता ते वेलमध्ये आले होते असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याहीपेक्षा जे काही बजेटचे कागद जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, मला असं वाटतं की हा अत्यंत लाजीरवाणा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पातून फारसे प्रयत्न झाले नसल्याची प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कर्जमुक्तीची मागणी ही फक्त शेतकऱ्यांना फसवण्यासाठी होती, शेतकऱ्यांसाठी थेट काही तरतूद केली गेली नसल्याची टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे कर्ज आहे त्या कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून काही फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. ग्रामीण भागातील गवंडी कामगार असतील किंवा कारागीर असतील त्यांच्या प्रशिक्षणासाठी काही भरीव तरतूद केली आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. त्याचबरोबर त्याला जोडून त्यांनी एक काम करायला पाहिजे होतं की शेतीमालावर प्रक्रिया करणारे जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना चालना देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगांनासुद्धा छोट्या प्रोत्साहनाच्या काही योजना राबवण्याची आवश्यकता होती. शिवसेनेचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध हा नावालाच विरोध होता, या बजेटला किंवा या सरकारला यांचा विरोध नव्हता. कर्जमुक्ती ही फक्त शेतकऱ्यांना फसवण्यासाठी यांची मागणी होती. आज जे बजेट जाहीर झालेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने थेट काही शेतीमालाच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद झाली नाही. ही कर्जमाफी आज ना उद्या होईल या आशेवर काही जगलेले शेतकरी होते. आता ही कर्जमुक्ती होत नाही म्हटल्यावर अनेक लोक धडाधड उद्यापासून आत्महत्या करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा मूर्खपणा जबाबदार आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक शिवसेना आता बॅकफूटवर गेली आहे. दिल्लीत अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांची भेट घेऊन आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनावर आपण समाधानी असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीचा पाठपुरावा करण्याच्या सरकारच्या धोरणावर समाधानी असल्याची भूमिका शिवसेनेनं जाहीर केली आहे.
बजेट सुरू होण्या अगोदर मुख्यमंत्र्यांना सभागृहात निवेदन करायला लागलं आणि त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये त्याचा उल्लेख केला आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यासाठी राज्याचा जो वाटा आहे त्याची आर्थिक तरतूद ह्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्तीबाबतची जी शिवसेनेची भूमिका आहे ती शिवसेनेच्या दबावामुळे आणि शिवसेनेमुळेच या अर्थसंकल्पामध्ये या सरकारला अंतर्भूत करावी लागली आणि त्यामुळे शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये दिलासा मिळणार. व बदलण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. पश्चिम मध्य आणि हार्बर मार्गावरील 7 स्टेशनची नावं बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. पश्चिम मार्गावरील एसिस्टंट स्टेशनचं नाव प्रभादेवी करावं. मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ, चर्नी रोडला गिरगाव नाव देण्याची मागणी केली आहे. मध्य रेल्वेवरील करी रोडला लालबाग, सँडर्स स्टेशनला डोंगरी नाव देण्याची मागणी केली आहे. तर हार्बर रोडवरील कॉटन ग्रीनला काळा चौकी, रे रोडला घोडपदेव स्टेशन नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ही मागणी लोकसभेत केली. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टनं तात्पुरता सोडवला आहे. येत्या 21 आणि 22 तारखेला बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार नाही. 185 कोटींची रक्कम देऊन 31,000 कर्मचाऱ्यांना येत्या 21 तारखेला तर 11,000 कर्मचाऱ्यांना 22 तारखेला त्यांचा पगार देण्यात येणार आहे. तूर्तास हा खर्च स्वतः बेस्ट भागवणार असून पगाराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. महापौरांच्या दालनात या संदर्भातली बैठक पार पडली. केंद्र सरकारनं शेतमालाच्या आयातीला निर्बंध घालावेत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. देशात धान्याचं मुबलक उत्पादन होत असल्यानं आयातीला प्रोत्साहन देण्याऐवजी निर्यातीला सवलत देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात डाळिंब उत्पादक संघाच्या वतीनं डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलं. त्यानिमित्तानं पवार यांनी शेतीसंबंधीच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा उहापोह केला. तसंच महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांच्या डाळिंबांना जगाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पवारांनी दिली आहे. लवकरच ईशान्य मुंबई पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाशांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावं अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमय्यांना पत्र लिहून घाटकोपर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय कळवला. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी घाटकोपरच्या पोस्ट कार्यालयाची पाहणी केली. पासपोर्ट केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक साधनं इथं आहेत का आणि नियमावलीप्रमाणे जागा आहे का याची पाहणी सोमय्यांनी केली आहे. या ठिकाणी पासपोर्ट केंद्र झाल्यास ईशान्य मुंबईच्या हजारो नागरिकांना फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीनं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती धडक मोहीम राबवणार आहे. वर्षभरात 2 प्रकरणात गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. त्यात मालेगाव शहरातील डॉक्टर अभिजित देवरे आणि सुमित देवरे या दोघा भावांना मागील आठवड्यात 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होईल असा दावा जिल्हा प्रशासनानं केला आहे. धुळ्यातील डॉक्टर म्हामूणकर मारहाण प्रकरणाचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. शनिवारवाडा ते काउन्सिल हॉलपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अनेक डॉक्टरांनी आणि संघटनांनी सहभाग घेतला. डॉक्टर संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जामीन देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एपीआयला बुलढाणा एसीबीनं रंगेहात पकडलाय. एका प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला कोठडी न घेता जामीन मंजूर करण्यासाठी मेहकर पोलीस स्टेशनचे एपीआय धीरेंद्र बिलावल यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. तर ते 4.5 लाख बिलावल यांनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा आणि 1.5 लाख रोख देण्यात आले. मात्र त्यानंतर बिलावल यांनी आणखीन 5 लाख आणि सरकारी वकिलांसाठी 50,000ची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीनं याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीनं सापळा रचून एपीआय बिलावल याला अटक केली आहे. व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणं रायगडच्या खोपोलीमधील एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. खोपोलीच्या केएमसी महाविद्यालयात कॉमर्स विभागाच्या एका प्राध्यापकाबाबत ही घटना घडली. त्या प्राध्यापकानं आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट व्हॉट्सअपवरती टाकली. या पोस्टनंतर महाविद्यालयामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुद्धा केलं. अखेर या प्रकरणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला. शहर आणि महाविद्यालयात शांतता राहावी म्हणून महाविद्यालयातून प्राध्यापकांचं निलंबन करण्यात आलं आहे.
शेळ धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पाटीलवाडी इथं फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय. नगर परिषदेला याची माहिती ग्रामस्थांनी कळवताच पाईप दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. मात्र ही समस्या लवकरात लवकर सोडवू असं नगर परिषदेकडून सांगण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे शंकर बरेला आणि त्याच्या मित्रानं अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा 6 महिने शोध कुठे लागला नाही. मात्र बरेला जळगावला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या 10वीच्या परीक्षा सुरू असून यवतमाळच्या एका परीक्षा केंद्रात कॉपी पुरवणाऱ्यांचा धुमाकूळ सुरू आहे. याबाबतचा एक मोबाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्यांची लगबग दिसते आहे. त्यामुळे कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र जिल्ह्यात आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील मोरत येथील वसंतराव नाईक विद्यालय या परीक्षा केंद्रावरील हे दृश्य आहे. गोंदिया जिल्ह्यातील धरणाचा कालव्यात आंघोळी करता गेलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संध्याकाळच्या सुमारास आमगाव तालुक्यातील कुंभार टोली इथे राहणारा उदय सोनटक्के याच्या मित्रासोबत आंघोळी करता गेला होता. मात्र तिथे त्याला पाण्यात जाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यात त्याचा तोल जाऊन पाण्यात तो वाहून गेला. सायनमधल्या धारावी भागात एटीएमची 1.5 कोटींची रक्कम लुटली होती. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी साताऱ्यात 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 1.5 कोटींपैकी 15 लाखांची रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. रक्कम लुटून आरोपी तामिळनाडूला पळ काढत असताना साताऱ्यामध्ये अटक करण्यात आली. हे सर्वजण तामिळनाडूचे रहिवासी आहेत. पैकी 1 जण वडाळा भागातल्या अँटॉप हिल परिसरात राहतो. सुरेशकुमार पांडुरंगम, अरुंगम सुब्रमणी शेरवे हे दोघं तामिळनाडूचे रहिवासी आहेत. कमला नागराज देवेंद्र हा अँटॉप हिल परिसरात राहायचा. त्यातल्या इतर 9 आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत. कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याच्या पत्नीचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. चेन्नईमध्ये भीषण अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. अश्विनच्या BMW कारनं झाडाला धडक दिली आणि त्याच्या कारनं अचानक पेट घेतला आणि आगीत हे दोघेही होरपळले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण आणण्यासाठी 1/2 तास लागला. अपघातावेळी अश्विन गाडी चालवत होता. मित्राच्या घरून परतत असताना त्याच्या कारला दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात अश्विन आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीसाठी तयार करण्यात आलेल्या सोन्याच्या पालखीची कोल्हापूरमध्ये विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. 22 किलो 500 ग्रॅम वजन असलेल्या या सुवर्ण पालखीचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू होतं. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारानं महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर भाविकांना सोनं दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि आता अखेर ही सुवर्ण पालखी तयार झाली आहे. अंबाबाईच्या मंदिरामध्ये पालखी आणण्यात आली. त्यानंतर विधिवत पालखीचं शुद्धीकरण आणि होम हवनही करण्यात आलं. त्यानंतर देवीची उत्सव मूर्ती ही वाजत गाजत आणल्यावर या मूर्तीची प्रतिष्ठापना या पालखीमध्ये करण्यात आली. हा क्षण पाहण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चेतना ट्रस्टच्या आरके इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कॉलेजचा दीक्षांत सोहळा पार पडला. 2014 ते 2016 या कालावधीत उत्तम गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव Z24 मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे शिरीष चौधरी, क्षमा फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. मार्केटिंग, HR, फिनान्स, IT, ऑपरेशन्स या क्षेत्रात यश प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. इतरांपेक्षा नाविन्य करतील तेच आता या जगात स्पर्धेत टिकू शकतील. भविष्यात नोकरी करताना तुमचे छंद सोडू नका, तो व्यक्तीला माणूस म्हणून ठेवतो, असा सल्ला डॉ निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. गोरेगाव येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरमधील इकॉनॉमिक क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना 14व्या पदवीदान समारंभ सोहळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात 25 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी राज्यपाल डॉ सी रंगराजन हे उपस्थित होते. या पदवी समारंभात महिला मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसून आलं. यूपीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज अजय सिंह बिस उर्फ योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री नेमण्यात येणार आहेत. लखनौच्या लोकभवनात भाजपाच्या 324 आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. काल सकाळपासून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचं नाव आघाडीवर होतं, पण दुपारनंतर अचानक सूत्र फिरली आणि योगी आदित्यनाथांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. याच बैठकीत लखनौचे महापौर दिनेश शर्मा आणि उत्तर प्रदेश भाजपचे केशव प्रसाद मौर्य हे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 8च्या सुमारास
नायडू, उत्तर प्रदेशचे प्रभारी ओम माथुर यांच्यासह योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्माने राज्यपालांची भेट घेतली. लखनौमध्ये पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षनेतेपद म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांच्या मागणीनुसार लखनौचे महापौर दिनेश शर्मा आणि उत्तर प्रदेश भाजपचे केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री करावं असं ठरवण्यात आलं. शनिवारी रात्री नायडू, उत्तर प्रदेशचे प्रभारी ओम माथुर यांच्यासह योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेचा दावा योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांकडे केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.